सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-32। शेअर ट्रेडिंग मध्ये जास्त नफा करून देण्याचा आमिष दाखवून 50,63,000 फसवणूक करणाऱ्या आरोपीस सायबर पोलिसांनी गुजरात मधून जेरबंद केलंय। 6 ऑक्टोबर 2022 रोजी फिर्यादी यांनी फिर्याद दिली आहे। आदित्य पटेल, दिनकरभाई मेहता, गौतम शहा, रितेश भाई यांनी शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देतो असं सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। त्यांची 50,63,000 रुपयांची फसवणूक केली आहे अशा आशयाची फिर्याद देण्यात आली आहे। त्यावरनं वरील मोबाईल धारकांविरुद्ध सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी तसेच हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, राहुल हुसळे तसेच पोलीस नाईक दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, निलेश कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल अरुण सांगळे या सायबर पोलीस स्टेशनच्या पथकानं सदरच्या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यामधील आरोपी हे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यामधील असल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे पोलीस पथकानं त्या ठिकाणी जाऊन आरोपींचा सलग 3 दिवस शोध घेतलाय। आरोपी हे तंत्रज्ञानामध्ये तरबेज असल्यामुळे ते स्वतःची ओळख लपवत होते, वेळोवेळी ठिकाण बदलत होते। असे असताना सुद्धा पथकामधील पोलिसांनी आरोपी रौनक कुमार रमेशभाई परमार याला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केलंय। परराज्यामधनं आरोपीला जेरबंद केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचं अभिनंदन केलंय। शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या बहाण्यानं मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करणारे गुन्हेगार हे मेहसाणा, सुरत, इंदोर, मध्य प्रदेश इथे सक्रिय आहेत। नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी केलंय। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।